नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 174ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य, आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचा आहे. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तक आहेत आमच्यासाठी. तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या दोन वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत, मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिव्हर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिव्हर्सचे मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचे आहेत आणि ओंकार ध्यान करायचं आहे.
आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करूया. चेहऱ्यावरती स्मितहास्य आणि जे काही विचार येत असेल त्यांना येऊ द्या, अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. थँक्यू, थँक्यू सो मच. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि आता आपण माऊलींचं पसायदान म्हणूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोणे मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रतिवाडो, भूता परस्परे जडो मैत जीवासी. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांशील तो दे लाहो आणि जात. वर्षत सकाळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेटो दया भूता. सदा कल्पतरुंचे आरव, चेतना चिंता मणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांचन, मार्दंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होणे तिही लोकी, भजिजो आधी पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजये हो आवेजी. येत म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसावो, येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला. सावकाश डोळे पडत आहेत. मेरा भी मंगल, तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल, तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा. थँक्यू, थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी आहे असे सुंदर आयुष्य देणाऱ्याबद्दल. मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस, ट्रुली ब्लेस, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आजचा आपला चिंतनाचा विषय आहे, आपण काय खातो आणि किती खातो. येस, कधी आपण याच्यावर चिंतन केलं आहे का? कधी विचार केला आहे का? कधी आपण पाहिलं आहे का? आपण खरंच रोज
काय खात असतो आणि किती प्रमाणात खात असतो हा विषय चिंतनासाठी घेण्याचं कारण म्हणजेच अति सर्वत्र वर्जते असं जे भगवद्गीतेमध्ये पण सांगितलं आहे ते खाण्यालाही लागू होतं. त्यामुळे तुम्ही किती प्रमाणात खातात हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजेच जर एक वाटी बासुंदीच्या ठिकाणी तुम्ही जर 10 वाट्या बासुंदी खाल्लीत म्हणजे जी आवडणारी गोष्ट आहे ती तुम्ही खूप प्रमाणाच्या बाहेर खाल्लीत तर त्याचा नक्कीच त्रास तुम्हाला होणार आहे. आणि आपण काय खातो ते जे आजकाल आपल्याला फास्ट फूडच्या नावाखाली म्हणा किंवा रस्त्याच्या गाड्यांवरती जे काही आपल्याला पदार्थ मिळतात ते लहान लहान मुलं एक क्रेज म्हणून 8 ते 10 वर्षाची मुलं आणि त्यांच्यावर कधी कधी पालकही खात असतात पण ते आपल्या शरीराला खरंच घातक आहे. हां कधीतरी चेंज ऑफ फूड म्हणून महिन्यातून एकदा तेही चांगल्या ठिकाणी खावं. तुम्ही उगाच काहीतरी खाऊन आपल्याला त्या अन्न पदार्थातून जर फूड इन्फेक्शन झालं किंवा अजून काही त्या ते असे पदार्थ खाण्यात काही अर्थच नाही आहे. एक आवड त्यापेक्षा मग ते तसं बनवायला घरी शिका. घरी बनवून खाल्लेलं कितीही कधीही चांगलं. आणि जे आपण म्हणतो की आपण कारण काय होतं जेव्हा आपण अति प्रमाणात खातो भूक लागले त्याच्यापेक्षाही भुकेच्या सपाट्यामध्ये आपण खूप जास्त खाऊन घेतो त्यामुळे आपल्याला दुसऱ्या दिवशी त्रास होतो आणि त्याच्याऐवजी आपल्याला कधी रात्री आपण खूप प्रमाणात जेवलो तर आपल्याला पहाटे लवकर जर उठायचं असेल किंवा सकाळी थोडं लवकर उठायचं असेल तर तेही आपल्याला होत नाही. कारण का हे कारण आहे जे लवकर उठायला होत नाही त्यांचं एक कारण की उशिरा जेवणं आणि भरपूर प्रमाणात खाणं. तुम्ही रात्री 2 घास जे कमी खायला सांगता ते याचसाठी की त्याचं पचन लवकर होऊन तुम्हाला लवकर छान झोप लागेल आणि तुम्ही सकाळी लवकर फ्रेश उठू शकाल. त्यामुळे आपण काय आणि किती प्रमाणात खातो ह्यावर चिंतन करायला हवं. तर ह्यावर नक्की चिंतन करा की आपण काय खातो आणि किती प्रमाणात खातो आणि त्याला कुठेतरी आपल्याला काही व्यवस्थित शिस्त लावता येईल का हे पहा. कारण का त्या गोष्टीचे आपल्या शरीरावर मनावर दुर्गामी परिणाम होत असतात आणि आपल्याला त्यावेळी ते समजत नसतात पण कालांतराने जसं जसं तुमचं वय वाढत जाईल किंवा जसं जसं काळ पुढे जाईल तसा तसा त्याचा तुम्हाला दुर्गामी झालेला परिणाम तुमच्या शरीरावरती मनावरती तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल आणि त्यावेळी वेळ गेलेली असेल त्यामुळे तुम्हाला एक छान आणि व्यवस्थित तुमचं शरीर मन निरोगी ठेवायचं असेल तर तुम्हाला काय खाल्लं पाहिजे आणि किती प्रमाणात खाल्लं पाहिजे हे माहिती पाहिजे आणि त्याच्यावर तुमची स्वतःची शिस्त असायला हवी. तर नक्की याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.